कोरोना साथीचा वाढता प्रादुर्भाव पाहता महाराष्ट्र सरकारने शिधापत्रिका धारकांना 2 महिन्याचे राशन दिल्याची घोषणा केली आहे. घोषणा करून 8 दिवस उलटले तरी नागरिकांना एप्रिल महिन्याचे राशन अजून प्राप्त झाले नाही, त्यामुळे लॉकडाऊनच्या परिस्थितीत राज्य सरकार सामान्य जनतेबाबत किती गांभीर्याने लक्ष देत आहे याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शासनाने घोषणा करून सुद्धा 2 महिन्यांचे राशन नागरिकांना काम मिळत नाही याबाबत आम्ही जळगाव पुरवठा अधिकारी सोले साहेब यांच्याशी संपर्क साधला असता त्याबाबत त्यांनी एमसी न्यूजला दिलेली ही मुलाखत. तर शासनाने 2 महिन्याचे धान्य पुरवलं अशी घोषणा करूनही आज नागरिकांना 2 महिने धान्य का मिळत नाही? सध्या तर आहे 5 महिन्याचं धान्य वाटप स्वस्त धान्य दुकानात चालू आहे आणि एप्रिल महिन्याच्या धान्य वाटपाची कारवाई सुरू झालेली आहे. हां, पासिंग गेसिंग झालेलं आहे, लगेच चलान गिलान भरणं झाल्यानंतर माझ्या एप्रिलचं धान्यसुद्धा स्वस्त धान्य दुकानामध्ये उपलब्ध करून. सर अंदाजे किती दिवसात उपलब्ध होईल? हे 8 ते 10 दिवसामध्ये. सर त्यामध्ये काही साखर वगैरे या प्रकार डाळी? साखर नाही, साखर फक्त अंत्योदय योजनेच्या लाभार्थीकडचा साखर आहे, डाळ उपलब्ध नाही आहे, गहू आणि तांदूळ मिळतील.